सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। लॉकडाऊनमुळे सुमारे 2.5 महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्यामुळे नाभिक समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असतानाही सलून व्यवसाय सुरू करू शकत नसल्यामुळे धुळे जिल्ह्यातील सलून व्यावसायिकांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली व जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले। लॉकडाऊनमुळे सुमारे 2.5 महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असतानाही सलून व्यवसाय सुरू करू शकत नसल्याने धुळे जिल्ह्यातील सलून व्यावसायिकांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। याविषयी सविस्तर माहिती अशी की पत्रकारांशी बोलताना सांगितले की नाभिक समाज अनेक वर्षापासून सलून व्यवसाय करीत आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्ती नियमाने लवकरात लवकर सलून दुकाने सुरू करण्यात यावी, अन्यथा दरमहा 10,000 रुपये आर्थिक मदत म्हणून जाहीर करावी अशी मागणी यावेळी नाभिक समाजातर्फे करण्यात आली आहे। त्याच्या वतीने आज आम्ही दुकानदार संघटना असत नाभिक समाज व सगळ्या संस्था व संघटना यांच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। निवेदनाचं स्वरूप असं आहे की गेल्या 3 महिन्यापासून आमचा सलून व्यवसाय हा पूर्णपणे बंद पडलेला आहे। अनेक राज्यांचा कधी विचार केला आपण तर अनेक राज्यांमध्ये सलून व्यवसायाला परवानगी मिळालेली आहे, पण फक्त आणि फक्त की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये परवानगी मिळालेली नाही, त्याच्यात आमचा एक धुळे जिल्हा पण आहे। तर याच्यात पूर्ण जिल्ह्याचं सलून व्यवसाय हा बंद पडलेला आहे, तर नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे। खरं पाहिजे तर त्या माध्यमाचं कलेक्टर साहेबांनी गव्हर्नमेंटला एकच सूचना द्यायची की बुवा थोडंफार काही असे ना काही तासात असेल या काही असेल जे काही नेमवली असेल सरकारची ते आम्ही पाळायला तयार आहे, आणि या समाजाचा गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे। कारण दुसऱ्या राज्यांमध्ये 5,000-10,000 रुपयाची मदत सलून व्यवसायाला मिळते, 50,000 त्याला विमा पण मिळालेला आहे, काही मेडिकल किट पण देत आहे। तर तसंच आमची विनंती आहे की धुळे जिल्हा पण हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा ही विनंती आहे। कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करण्यात आलेलो आहे, खरं पाहिजे विनंती करण्यासाठी आलेलो आहे। तर याच्यापुढे जे 8 तारखेपासून जे काही होतंय खरं पाहायला गेलं तर त्याच्यात आमचा नाभिक समाजाचा पण विचार करण्यात यावा ही आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना। आम्ही महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने गेल्या बऱ्या 3 महिन्यापासून जे कोरोनाच्या याच्यातून जे आमच्या समाजाची दुकानं बंद आहेत त्याच्यामुळे आमच्या समाजावर एक उपासमारीची वेळ आलेली, नाभिक समाजावर ही उपासमारीची वेळ आल्यामुळे आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो की गेल्या 3 महिन्यापासून असलेली बंद असलेली दुकाने ती आपण सुरू करावी, वाटल्यास आम्हाला काही नियम दिले त्यांचे नियमांचं आम्ही पालन करण्यास तयार आहोत। कारण आज आमच्या समाजावर फार उपासमारीची पाळी आलेली आहे। आज इतर राज्यात जर बघितलं शासन समाजाला एक मानधन म्हणून 10,000 रुपयेप्रमाणे आमच्या समाजाला दिली जाते, त्या धर्तीवर जर महाराष्ट्र सरकारने आम्हाला जर 10,000 रुपये आमच्या सर्व कारागिरांना देण्याचं ठरवलं तर काही वावगं ठरणार नाही, म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही जिल्हा अध्यक्ष सह सर्व शिष्टमंडळ आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, आणि आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेब सहज आम्हाला न्याय देतील अशी आशा बाळगतो आम्ही। मालेगाव अत्यंत संवेदनशील म्हणून ओळख असलेले शहर आहे। कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात स्वतः आरोग्यमंत्र्यांनी बैठका घेत पुढाकार घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत झाली। अत्यंत छोट्या जागेत बहुसंख्य लोकांचा रहिवास असल्याने सोशल डिस्टन्सिंग राखणे अवघडच होते। पोलीस दलावर नियंत्रणाचा प्रचंड तणाव होता, त्यातच काही पोलीस कोरोनाग्रस्त होत असल्याने शासन प्रशासनावर प्रचंड तणाव येत होता। धुळे शहरापासून काही अंतरावर असलेले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर कधी कधी अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखले जात असे। अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने बहुसंख्य मुस्लिम बांधवांचा रहिवास असलेल्या शहरात कोरोनाने सुरुवातीलाच प्रचंड थैमान घातले। सुरुवातीलाच कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या यंत्रणेला प्रचंड धक्के देत होती, त्यातच सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारीही कोरोनाबाधित होत असल्याने शासन आणि प्रशासन प्रचंड हादरले। स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने पोलीस दलावर कामाचा प्रचंड ताण वाढला, मात्र यंत्रणा खचली नाही। खुद्द आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी मालेगाव दौरा करीत उपाययोजनेच्या सूचना केल्या। पोलीस विभागाने पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग यांच्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी सोपवली। मालेगावातील नागरिक कोरोना आणि उपासमार या दुहेरी संकटात सापडले होते, रिकाम्या पोटाला कोणतेच नियम उमजत नाहीत हे हेरीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी आयजी छोरिंग दोरजे पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या नेतृत्वात हजारो गरजू लोकांपर्यंत किराणा आणि अन्नधान्य पोहोचले। गरजूंच्या पोटाची भूक शमवित असल्याने पोलीस दलाप्रती आत्मीयता निर्माण होत गेली। नाशिक ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी शहराभर रस्त्यावर उतरून कोरोनाविषयी जनजागृती केली।
त्यातच रमजान ईद उत्सव काळात सामूहिक नमाज पठण करण्याची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा होती, मात्र कोरोनाचे संकट जगभर असून महामारी विरुद्ध साऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मुस्लिम लोकप्रतिनिधी मौलवी यांच्या बैठका घेत घरातूनच नमाज अदा करीत ईद उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. मोठ्या प्रमाणावर शहरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. लाखो बांधव दरवर्षी एकत्र येऊन नमाज पठण करीत असे, मात्र यावेळी वैश्विक कोरोना महामारी विरुद्ध प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व मुस्लिम बांधवांनी घरातच ईद उत्सव साजरा केला. पोलीस दलाने उपासमार आणि कोरोनाच्या दुहेरी संकटात सापडलेल्या नागरिकांना विश्वासात घेत त्याप्रमाणे नियोजन केल्यानेच परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे. संवेदनशील असलेल्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्वतःच तयार केलेल्या व्हिडिओतून मालेगावकरांचेही आभार मानले आहेत. कोरोनाविरुद्ध वैश्विक संकटाविरुद्ध संघर्ष करताना पोलीस दलाने कार्य कौतुकास्पद आहे. पोलीस दलाच्या कर्तव्य सेवेस सिटी न्यूज चॅनलचाही ग्रेट सॅल्यूट आणि शुभेच्छा. मालेगाव अपने अतीत में झांकता यह छोटा सा गांव करवट बदलते बदलते लाखों की बस्ती वाला शहर बन गया. वैसे तो हिंदुस्तान के सभी शहरों की तरह यहां भी हर जाति धर्म संप्रदाय के लोग रहते हैं, लेकिन मालेगांव की ज्यादातर आवाम मुस्लिम संप्रदाय से है. हमेशा भीड़ की रोशनाई से सजने वाले इस शहर के 600 मस्जिदों में हर जुम्मे लगभग 6 लाख लोग नमाज अदा करते हैं. हर साल यहां शब्बे बारात, रमजान ईद यह त्योहार बड़ी धूमधाम से मनाए जाते हैं, लेकिन इस साल हालात कुछ बिगड़े हुए हैं. एक तरफ शब्बे बारात और रमजान ईद जैसे दो बड़े त्योहार, तो दूसरी तरफ कोरोना के खतरे का कहर. लेकिन हमारा पुलिस प्रशासन इन नाजुक हालातों को बड़ी संवेदनशीलता से संभाल रहा है. अपने फर्ज को निभाने के लिए हर पुलिस कर्मचारी अपनी जान की बाजी लगा रहा है. इस कोशिश में हमारे 3 पुलिस सिपाही कोरोना से लड़ते हुए शहीद हो गए. लोगों की धार्मिक भावनाओं को समझकर पुलिस प्रशासन ने यहां कुछ ऐसे कदम उठाए जो बड़े ही कारीगर साबित हुए. यहां की पुलिस अधीक्षक श्रीमती आरती सिंह और उनके साथियों ने मालेगांव की हर गली हर घर में जाकर लोगों को विश्वास दिलाया, उनके सहयोग के लिए अनुरोध किया, ड्रोन की सहायता से लोगों को सावधानी के उपाय बताए, जरूरतमंद लोगों तक खाना पहुंचाया. इस काम में शहर के तमाम मौलवी पुलिस प्रशासन के साथ खड़े रहे. उन्होंने भी आवाम से घर में रहने की अपील की. मालेगांव की आवाम ने भी पुलिस दल का पूरा सहयोग किया और वह पिछले 10 हफ्तों से हर जुम्मे की नमाज घर में ही अदा कर रहे हैं. नतीजा, जहां हर साल मालेगांव की ईदगाह मैदान पर 1.5 लाख मुस्लिम भाई एक साथ रमजान की पवित्र नमाज अदा करते हैं, वहीं इस साल सभी मुस्लिम भाइयों ने अपने घरों से ही नमाज अदा की. शब्बे बारात की रात जहां बड़ी कब्रिस्तान में हर साल 3 लाख लोग आते हैं, वहीं इस साल कोई अपने घर से बाहर तक नहीं निकला. पुलिस प्रशासन ने सभी मस्जिदों की सहयोग से मालेगांव की आवाम तक सावधानी का संदेश पहुंचाया. लोगों के विश्वास को जीतकर उनके दिल में पुलिस प्रशासन के प्रति डर को हटाकर अपनापन जगाया. इन तमाम कोशिशों की वजह से मालेगांव में तेजी से फैल रही महामारी पर काबू पाने में प्रशासन को बड़ी सहायता हुई है. मुंबई के बाद महाराष्ट्र के दूसरे सबसे ज्यादा घनी आबादी वाले इस शहर के 1.5 लाख लोगों की रोजी रोटी पावर लूम्स पर निर्भर है. कोरोना की वजह से पावर लूम्स का पूरा कारोबार ठप हो गया, जिस कारण कारागिरों पर भूखे मरने की नौबत आई. महामारी का कहर और बेरोजगारी के आलम से दिहाड़ी मजदूरों का सब्र अब टूटने लगा था. एक तरफ ये भूखे और लाचार लोग घर से बाहर निकलने को मजबूर हो रहे थे, तो दूसरी तरफ पुलिस प्रशासन वे घर से बाहर ना निकले इस कोशिश में जुटी हुई थी. शहर के हालात किसी भी वक्त बिगड़ सकते थे.
लेकिन हमारा पुलिस प्रशासन इन नाजुक हालातों को बड़ी संवेदनशीलता से संभाल रहा था। पुलिस अधीक्षक श्रीमती आरती सिंह जी के प्रयासों से आज पावर लूम्स शुरू हो चुके हैं और काफी हद तक लोगों के रोजगार की समस्या का समाधान हो चुका है। हम सब आशा करते हैं कि हर साल की तरह अगले साल भी मालेगांव में ईद धूमधाम से मनाई जाए, अगले साल शब्बे बारात में बड़ी तादाद में लोग शामिल हो और जल्द ही हर जुम्मे की नमाज सभी मुस्लिम भाई मस्जिदों से अदा कर पाए। बस पहले हम इस महामारी से निपट लें, तब तक अनुशासन ही हमारे लिए सबसे बड़ी दवा है। मालेगांव में पिछले 2 महीने से मैं और मेरे साथ लगभग 1500 पुलिस बल आपकी सुरक्षा के लिए 24 घंटे तैनात है। आपने घर में रहकर हमें जो सहयोग दिया उसके लिए पुलिस बल की तरफ से मैं आपका शुक्रिया अदा करती हूँ। जय हिंद। पुनः एक नजर ठळक घडामोडींवर। सात जन्माच्या रेशीम गाठी घट्ट करण्यासाठी सुवासिनींनी केली वडाची पूजा। वट सावित्री पौर्णिमेनिमित्त महिला वर्गात आनंद। धुळ्यात गावठी कट्टा सापडला, एक अल्पवयीन जेरबंद। दशितीचा प्रयत्न करू नका, पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगारांना इशारा। कोरोना योद्ध्या डॉक्टर चरिश्मा बापनांच्या कार्याचा गौरव। फुलांच्या वर्षावर डॉक्टर बापनांचे स्वागत। लॉकडाऊनमुळे सलून व्यवसायाला मोठा फटका, सलून दुकाने सुरू करा। निवेदनाद्वारे नाभिक समाजाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी। आणि मालेगावात कोरोना आणि उपासमारी विरुद्ध संघर्ष, पोलिसांची संवेदनशीलता यशस्वी। याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं। मी पंकज पाटील आपली रजा घेतो, पुन्हा भेटूया पुढील प्रसंगात। तोपर्यंत नमस्कार।